संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन झालंय वयाच्या सत्तराव्या वर्षी पुण्यातल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे संगीत रंगभूमीवरचं त्यांचं योगदान प्रचंड मोठं राहिलंय दोन हजार अठरा साली त्या नाट्यसंमेलनाच्या सुद्धा होत्या ते पदही त्यांनी भूषवलं मंदार गोंजारी आपल्याला अधिक माहिती देतील मंदार मराठी संगीत रंगभूमी ॲक्टिव ठेवण्यामध्ये सक्रिय ठेवण्यामध्ये या संगीत रंगभूमीची वाटचाल पुढे चालू ठेवण्यामध्ये कीर्ती शिलेदार यांचा मोठा वाटा होता कीर्तिशिलेदारांना त्यांचे वडील जयराम शिलेदार आणि आई जयमाला शिलेदार यांच्याकडून जो वारसा मिळालेला होता संगीत नाटकांचा तो त्यांनी आयुष्यभर सांभाळा अगदी लहान वयामध्ये संगीत रंगभूमीवरती त्यांनी पदार्पण केलं होतं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतल्यानंतर हे आ, शास्त्रीय संगीताचं त्यांचं जे काही कौशल्य आहे ते रंगभूमीवरती त्यांनी आयुष्यभर वापरलं आणि जसं की आपण सांगतो आहोत दोन हजार अठरा साली जे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन झालं होतं त्याचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं होतं मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांची तब्येत जी होती ती खाली चालावत चालली होती डायलिसिसवरती त्यांना ठेवावं लागलं होतं आणि त्यातूनच त्यांना पुण्यातील दिननाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आलं होतं मात्र काही वेळापूर्वी सकाळी त्यांचं निधन झालंय वैकुंठामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ज्ञानदा मंदार धन्यवाद या माहितीबद्दल आपल्या आपल्या आईवडिलांकडूनच त्यांना संगीत नाट्य क्षेत्राचा वारसा मिळालेला होता आणि तो वारसा अगदी प्रभावी पद्धतीनं संपन्नतेला त्यांनी वाढवला आणि पुढे नेला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट